ठिकाणी आपण अनेक पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू लाल बहादूर शास्त्री इंदिरा गांधी लाल वाजपेयी मोरारजी देसाई राजीव गांधी त्याच्यामध्ये खूप पंतप्रधान आजपर्यंत तुमच्या माझ्या देशाला उत्तम पद्धतीने काम करणारे मिळाले आता मोदी साहेब आहेत पण मोदी साहेबांनी अलीकडं कुठलाही कुणाचाही पंप असला गाडग्यांचा असो पवाराचा असो किंवा सपकाळचा असो किंवा गणेश शिंदेचा असो तिथं त्यांचा फोटो लावायचाच हे कंपल्शन केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही गमतीनं म्हणतो की पेट्रोल 100 पुढं गेलं ते पेट्रोल भरताना तुम्ही त्यांच्याकडे बघायचं ते म्हणतात कशी तुझी जीरो भर आता 100 मित्रांनो खरंच म्हणजे आम्ही पण राजकारणात आहे तुम्ही बघता मी इतकी कामं करतो पण मी कुठं बोर्ड पण लावत नाही काय बोर्ड लावायचे आपण घरची माणसं आहेत काम करणं त्याच्याकरता तर तुम्ही मला निवडून दिलेलं आहे निवडून दिल्यानंतर मी काम केलं पाहिजे सुप्रियाने काम केलं पाहिजे पौर्णिमाने केलं पाहिजे अभिजितने केलं पाहिजे सगळ्यांनी केलं पाहिजे पण प्रत्येकाचे कामाची पद्धत वेगळी असते त्याच्या खोलात मी जास्त जात नाही आपण आता वॅक्सिन घेतलं तरी ते फॉर्म मिळतो त्याच्यात पण फोटो असतो काही जण म्हणले की आम्ही वर गेल्यानंतर एक सर्टिफिकेट मिळतं मृत झालं त्यालाही फोटो लावा म्हणले असं काही काही जण टीकाटिपणी करतात त्याला मी जास्त महत्व देत नाही गमतीचा भाग सोडून द्या आज देशाचं पंतप्रधान पद ते भूषवतात आज त्यांच्या एकट्याच्या ताकदीवर भाजप कधी ग्रामीण भागामध्ये निवडून येत नव्हता परंतु त्यांच्या नावामुळं कितीतरी लोक हे निवडून आलेले आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे डेमोक्रेसीमध्ये लोकशाहीमध्ये जनतेला जे पाहिजे तो मतदानाद्वारे जनता ते करू शकते हे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळ्यांना संविधानाच्या निमित्तानं कायदा नियमाच्या निमित्तानं शिकवलेलं आहे